महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। करमाळा तालुक्यात धुमाळकूळ घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यास वन विभागाला यश आले। शार्प शूटर धवल सिंग प्रताप सिंह मोहिते पाटील यांनी बिबट्याच्या मस्तकावर गोळी घातली। धवल सिंह मोहिते पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून या बिबट्याच्या मागावर होते। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले। वांगी नंबर 4 येथील राखोडे वस्तीवरील पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत हा बिबट्या 20 ते 25 फुटांवरून गोळ्या घालण्यात आले। यावेळी त्यांच्याबरोबर बिटरगावचे महेंद्र पाटील, नागनाथ मंगवडे हे उपस्थित होते। या बिबट्याने करमाळा तालुक्यात मोठी दहशत पसरवली होती। तालुक्यातील 3 जणांचे बळी या बिबट्याने घेतले होते। 3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे, 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे, तर 7 डिसेंबर रोजी चिखलठाणे येथील फुलाबाई अर्चंद कोठली ही ऊसतोडणी कामगाराची 8 वर्षाची मुलगी यांच्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून तिघांचाही बळी घेतला होता। तसेच या बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक गाई म्हशी शेळी बैल तसेच कुत्रे आदी पाळीव प्राण्यांवरही हल्ले करून त्यांना ठार केलं होतं। त्यामुळे करमाळा तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी शार्प शूटर बोलवण्यात आले होते। या बिबट्याला ठार मारण्यात आले। शार्प शूटरच्या पथकामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांचा समावेश होता। बिबट्याच्या पोस्टमॉर्टमसाठी सोलापूर येथे त्याला नेण्यात आले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी योगीराज स्वामी, करमाळा, सोलापूर।